आजपासून T20 वर्ल्ड कपच्या सुपर 12च्या सामन्यांची सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यामध्ये दुपारी अबुधाबीमध्ये शेख जायद स्टेडियमवर रंगणार आहे. तर उद्या संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला रंगणार आहे आणि या सामन्यांची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना काळामध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बेस्ट काम केलंय आणि त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत चर्चा करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. कोरोनामुळे मनपावर आर्थिक ताण आलाय आणि त्याचा विचार करून बोनसबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. देशातून भविष्यात पेट्रोल डिझेलचे पंप नाहीसे व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचं दळणवळण मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. नागपूरमध्ये ते बोलत होते. येत्या 6 महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असा विचार गडकरींनी अजून एका कार्यक्रमामध्ये बोलून दाखवला. महिलांना प्रवासामध्ये आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी महिला डब्यामध्ये टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय. मात्र आतापर्यंत अवघ्या 27 डब्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी धीम्या गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे महिला प्रवाशांची सुरक्षा टांगणीलाच आहे. एमपीएससीनं एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ज्या उमेदवारांनी 2020 ची स्थापत्य अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा दिली आहे त्या उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज आणि गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एमपीएससीकडून देशामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग केला जाणार आहे. पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं हे पाऊल उचललंय. बारामती तालुक्यातल्या झारगडवाडीमध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. झारगडवाडी ग्रामपंचायतीनं कारवाई करत गायरान जमिनीवर बांधलेली ही घरं जेसीबीनं पाडली. झारगडवाडी गावातल्या गायरान क्षेत्रातल्या जमिनीवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केलेलं होतं. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसानीची रक्कम जमा होईल असं कृषीमंत्री दादा भुसे म्हणालेत. धुळ्यामध्ये किसान दिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच येणाऱ्या काळामध्ये पीक विमा किंवा ई पीक पाहणीबाबत अधिक सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती भुसेंनी दिली आहे. विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत महिला किसान दिनाचं औचित्य साधून जळगाव इथे संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजारास प्रारंभ करण्यात आलाय. या रयत बाजारामध्ये शेतकऱ्यांची उत्पादित केलेली पपई, मोसंबी, संत्री, चिकू, केळी, सीताफळ आणि भाजीपाला ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे